समदे गेले. एवढा मोठा पन्हाळा पर सुना सुना झालाय. कुणी कुणी राहिलं नाही. सगळे गेले. अहा मजीब नावाला एक दोन जण आहेत, सोमती बंकी आणि कुणीतरी, आणि आपलं नेहमीच गस्तीचं पथक. बाकी समदे गेले. अक्षी बायका पोरांसकट आम्ही गेलो असतो ग धारात्या. तरव काय काय ठरवलं होतं आम्ही. अशा अशा कोपऱ्यापर्यंत बांगड्या भरायच्या, लाखेचा चुडा भरायचा असा पिवळा दमक, पैठणी नेसायची, इरकल नेसायची. या लग्नाच्या निमित्तानं आम्ही चौकळशी लुगडं नेसणार होतो, खूप मिरवणार होतो लग्नात. अव मग मिरवा की अजून कुठे येळ गेली आहे, जाणं घडलंच की. पण धारात्या त्यासाठी अगोदर जायला हवं होतं. हे असं पाहुण्यासारखं जाणं म्हणजे अक्षता टाकायला गेल्यासारखं झालं. ते जीवाला लागून राहिले बघा. अरवा बेनकुळी बी आली. आता तयार झाला तुम्ही. आता शोभताय तुम्ही छत्रपतींचा लेप. नशीब दादासाहेब तुमच्या लक्षात आहे तर हे छत्रपतींचे लेख आहेत ते. ताई साहेब असा कसा इसरन मी. अव शंभू राजा आणि बाळ राजा मध्ये आम्ही कसलाच भेदभाव करत नाही, करणार नाही. आमच्यासाठी दोघ बी सारखंच. खरच अव ते शंभू राज लहान होत तेव्हा त्यांचे लाड केलं, आता बाळ राज लहान आहे त्यांचं लाड करतोय. लाड करा आणि त्यांच्या मागे भक्कम उभे राहा. राहिलो यांच्या हिताचा विचार करा. करणार. महाराजांनी उभं केलेल्या स्वराज्यात दोघांचं एकच स्थान. अहो हे काय सांगावं लागतंय वय. अहो आम्ही शंभू राज आणि राजाराम राजा मध्ये वेगळं कधी काही मानलंच नाही. दादासाहेब आज तुम्ही नाही तर तुमच्या मुखातून आमचे जन्मदातेच बोलताय. आज जर ते असते तर यांच्या पाठीशी जसे उभे राहिले असते, यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी जसे जागरूक राहिले असते, तसेच आज तुम्ही जागरूक आहात. जागरूक राहणार. आता आमची चिंताच मिटली. अहो तुम्ही निर्धास्त राहा. अरे हो एक गोष्ट सांगायची राहिलीच. हे बघा काय आणले. फेटा. फेटा वय तुमच्यासाठी घ्या. तुमच्या दादासाहेबांनी दिलाय. काय आमच्या दादासाहेबांनी पाठवलाय वय. आणि काय म्हणले माहितीये. म्हणले ते तुमच्या लग्नात स्वतः येऊन तुम्हाला बांधणार. काय वय ते आमच्या लग्नातून आम्हाला फेटा बांधणार आहेत. मग आणि आम्ही बाळराजेंच्या लग्नात मानपानाचीही वाट बघत राहिलो नाही. पण युवराज मोहिमेवर मग आम्ही रायगडी कसं जाणार. इकडे आम्ही हळद खेळायची आणि तिकडे युवराज रक्ताची पंचमी खेळणार. बरं दिसतं का ते. अव तर ते बी येत्यालच की. येतील. युवराज मोहीम फत्ते करून लवकर येतील. उलट या लग्नाच्या मुहूर्तावर हा विजय म्हणजे मोठा शुभ शकून. आपले आबासाहेब तर खूप खुश होतील. म्हणतील वा शाबास लेकरा चांगला आहेर दिलास. धारात्या युवराज आले की खिनभरही थांबायचं नाही. काहीही करून बाळराजेंवर अक्षता टाकायच्याच. मुहूर्ताची वेळ साधायचीच. हवं टाका की अक्षता आणि हे डोळ्यातली आसव बी पुसून टाका. का सुनबाई का असे डोळे भरून आले. काही नाही गधा रात्या. घरात एवढं मोठं शुभ कार्य, माणसं सगळी कामं सोडून मानपानासाठी जातात
पण युवराजांकडे तेवढीही चलाखी नाही. सगळे सुखात आनंदात, पण युवराज मात्र आजच्या दिवसात सुटणार आहे का आमच्या हातातली सुपारी? उजव्या हाताने सोडू, आत्ता सोडवतो. अहो बाळराज, ही बायकोच्या हातातली सुपारी आहे, डाव्या हाताने सोडवायला लागती. डाव्या हाताने करा करा प्रयत्न करा, नाहीतर फजिती व्हायची समजा समोर. नाही होणार फजिती, तुम्ही आम्हा स्थोर आहात म्हणून तुमच्या मूठची पकड घट्ट आहे, ती आम्हाला जड जाते. नाहीतर नाहीतर काय तुम्हाला सांगू, जानकीबाईंची मूठ आम्ही सहज उघडू. सहज उघडू? तुम्हाला काय सोपं वाटलं काय ते? त्या मुलगी आयत्या म्हणून त्यांना कमी समजू नका. सरनोबत प्रतापराव गुजरांसारख्या महापराक्रमी वीराची कन्यारत्न आयत्या त्या. आम्ही तरी कशात कमी आहोत, आम्ही त्यांना भारी पडू. लग्नाच्या आधी समद्यांना असंच वाटत. पण लक्षात ठेवा, ज्या ज्या जिजाऊ आऊ साहेबांच्या लेखी आहेत त्या चिवट असतात, पराक्रमी असतात. असं त्यामुळे प्रयत्न करा. आणि सुपारी जेव्हा बायकोच्या हातात असते तेव्हा अशी असती, आपल्या हातात जेव्हा सुपारी येते तेव्हा असं चिमटीनं सोडवावी लागती. करा करा प्रयत्न करा, नाही तर पंचायत व्हायची. अगदी बराबर. राम राम. राम राम. कवा आलाय का? आलोय कवाच, जरा पाहुण्याच्या गाठी बिटी घेत होतो. कसा आहेस साडू भाऊ? एकदम झाक बघा. युवराज मुजरा. काय मेवण्या पाहुण्याच्या कसल्या गप्पा रंगल्यात? काय नाही, सुपारीची मूठ उघडायचा सराव करून घेतोय त्यांच्याकडनं. हा दाजी साहेब तुम्ही का हसताय? होय तर आम्ही बी हसतोय आणि तुम्ही बी हसा अन्नवर देव, कारण तुम्हाला सुपारी सोडून घेता येईल असं काय आम्हाला वाटत नाही. आम्ही सोडून दाखवणार. अपर कशी? त्याला क्लुप्ती लागती, ती तुम्हाला शिकवणार कोण? आमचे दादा साहेब. हा मग काहीतरी बचाव झाला तर होईल, पण नाही झाला तर मात्र युवराजांची फजिती ठरलेली आहे. सगळ्यांसमोर फजिती झाली का पंचायतच की? म्हणजे माणसं असणार, माणसांचं एक वेळ सोडा, बाया माणसं असणार हो. आम्हाला तर कुणाला? अहो खरं तेच सांगतोय, म्हणजे जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. अक्का साहेब बघा आमचा सुडा कसा वाटतोय. छान आहे. आणि आमचा सुडा एकदम छान. पण काय हो, आम्ही असं ऐकलंय की तुमच्या स्वारींना तुमच्या बांगड्यांचा आवाज खूप आवडतो म्हणून. ताई साहेब चिडवणं पुरे. हा नाही हो अक्का साहेब, आम्ही कशाला चिडवतोय. पण काय हो, तुमची स्वारी आहे तरी कुठ? बाळराजेंजवळ. आम्ही गेलो होतो भेटायला तर म्हणाले बाळराजेंची शिकवणी घेतोय. खरंच शिकवणी घेत आहे. पण म्हणावं कशाला, बाळराजेंना शिकवणार माणूस येतय म्हणावं. पण खरं सांगायचं तर जाधवरावांचा स्वभाव भारी थट्टेखोर आहे हो. उगीच बाळराजेंना काही बाई सांगून गोंधळून टाकायचे. नाही हो मातोश्री, जाधवराव खूप चांगले आणि आमच्या शृंगारपुरात तर त्यांच्याच कौतुकाच्या गोष्टी सुरू असतात. खरंच हो, सगळेच राणूबाईंपेक्षा जाधवरावांचंच कौतुक करत असतात. लोक म्हणतात कसे, जावई असावा तर जाधवरावांसारखा. खरच का हो?
पण किती मज्जा येते नाही. आज गडावर किती पाहुणे आलेत आणि आता दादासाहेब आणि वहिनीस आल्या की मग बघाच काय बघायचं. ते दोघे आले की आनंदी आनंद साजरा होईल. हो पण खरंच कधी एकदा भेटतोय असं झालं पण अजून आले नाही काही कळलं नाही. मातोश्री तुम्हाला काही निरोप? काहीच निरोप नाही. खर तर एव्हाना यायला हवे होते पण अजून कसे आले नाही हेच कळत नाही. छाती पुढे काढून उभं राहायचं. या या हंबीरराव, काय म्हणतोय पन्हाळा? तो कुठं काय बोलतोय? त्याला कुठं वाचा फुटली? बरोबर बरोबर, त्याला कुठे वाचा फुटते मग? आणि समजा फुटली तरी हर हर महादेवच मानणार, दुसरं काय? काय खरंय खरंय, बघितलं का किती गमतीशीर स्वभाव आहे हंबीररावांचा. आणि तुमचा काय कमी गमताडा आहे वय अनजी पण? आमची कसली गंमत? गंमत तुमची. असं तुम्ही गंमत करायची म्हटली तर गनिमांना चिंगाट पळावं लागत. काय खरं का नाही? बरं कुठे आहेत पागा फौजा? पागा फौजा? पाग फौजला रजा. मालोजी घोरपडे आणि कंकांना सांगितलं की बाबा तुम्ही ही पाऊस पागा सांभाळा, मी चाललो लग्नाला. अहो भाच्याच लगीन आणि कुठं गनिमांची मुंडकी छाटत बसायची म्हणलं ना ग. आणि म्हणून सांगतोय अनजी पण म्या येत सर नोबत नाही, मामासाहेब म्हणून आलेलो आहे. कुठं उगवलं म्हणायचा सूर्य मावळटीला की काय? काय हवं राहुजी नाना? नाही आज धाकट्या युवराजांची बरी आठवण केली. काय राहुजी नाना, आपल्याकडं धाकलं थोरलं असं काय बी नसतंय. दोन्ही बी छत्रपतींची लेकर, त्यांच्या दुजा भाऊ कसा करायचा? लाखात एक बोललात, लाखात एक. कसे आपल्या बहिणीचं भलं चांगलं झालं तर त्याच्यात आपल्याला आनंदच आहे की येऊ का? पंत विश्वास नाही बसत हे हंबीरराव बोलल्याचा. पोलाद मऊ झाल्यासारखं वाटलं. शेवटी फरक पडतो सो सख्ख आणि परकयात. आता हेच बघा ना, सख्यासाठी कसं रक्त जाग झालंय त्यांचं. कसं आहे रावजी नाना, बाळराजे दिसायला लागलेत, उंच झालेत, नजरेत भरायला लागलेत, फरक हा पडतो. पंत हे हंबीरराव आपल्या बाजूने यायला पाहिजेत. लाखातलं बोललात, हंबीरराव जर आपल्या बाजूने आले तर आम्ही हनुमान उडी घेतलीच. समजा मग घ्या की उडी घेतली. तुम्ही बघाच या लग्नात बहीण भाऊ जवळ येणार, माया उतू जाणार. पंत हे हंबीरराव थोडे जरी आपल्या बाजूने झुकले तरी मसलत जमलीच म्हणून समजा. बरोबर, शेवटी लग्नात वाढपी तुम्हीच आहात, तेव्हा कोणाला काय वाढायचं हे ठरवणार तुम्हीच. एखादं गोड स्वप्न पडावं तसे युवराज भेटले, महाराज भेटले, या पन्हाळगडावर पौर्णिमेचं चांदणं पाचरलं आणि आम्ही त्या आपुलकीनं कौतुकानं मायेनं न्हाऊन गेलो. आम्ही युवराज, भवानी बाळ आणि आबासाहेब, आम्ही चौघे एक इवलस घरटच तयार झालं.
जवानी बाळा झोपा आता या. नको. नाही नाही खेळू द्या आमच्या बरोबर या. आजोबा असल्यावर दुसरं काही लागत नाही तिला. पण त्या घरट्यातून आनंद भुरकन उडूनही गेला. स्वप्नच होत जाणू ते. आबासाहेब रायगडावर गेले, युवराज मोहिमेवर गेले, आम्ही पुन्हा एकट्या झालो. कित्येक दिवस एकटेपण सोसलं, ते एकटेपण पुन्हा एकदा उगवलं. आमच्या साभाळात शीतल आहे तरीही पोळतय आम्हास, चटकेही बसतायत. युवराज, अशा या आपल्या दोघांच्या संसाराला नाव द्यायचं झालंच तर काय द्याल युवराज? ही टोपीकरांची वखार. इथं आपण, हा समुद्र, इथं टोपीकरांची गलबत आहे. नीट बघून घ्या. जी. आपली काही माणसं वेषांतर करून वखारीत गेली, ती मध्यरात्रीपर्यंत परत येते. जी. ज्योतिजी. जी. तू निवडक मावळे सोबत घे. कोळी लोकांचा वेश करायचा आणि होडक्यात बसून इथं खाडीत शिरायचं. आणि कुणी हटकलं तर? होडकं भरकटलं म्हणून सांग. होडक्यात जाळं आणि काही मासे ठेव. लालची शिपायांना मासे देऊन टाक फुकट, पण त्याच्या मोबदल्यात होडकं रात्रभर ठेवायला जागा मागून घ्यायची. सावध रा. जीवराज. उत्तर रात्री आम्ही स्वतः टेलणी करू. जे काही आमच्या नजरेस पडेल त्यानुसार नियोजन करू. जी. पण मग हल्ला कधी करायचा? हल्ला करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली का लगेच हल्ला करायचा. तशी इशारा दिली जाईल. गड्यांनो, सगळी योजना तयार आहे. शत्रू सावध होण्या अगोदर त्याला गारद करायचं. झटपट उरकू. रायप्पा झटपटच ओरकायचंय. इथं टोपीकरांना दणका दिला का बाळराजांच्या लग्नाचा बार उडवायला रायगडावर पोहोचायचंय. बाळराजे द्या इकडे. अहो, एवढा काय फेटा धरून ठेवलाय की सोडतच नाही आहात? दादासाहेबांनी पाठवलाय आमच्या, आम्ही का सोडू? दादासाहेबांनी पाठवलाय म्हणून मग खाली ठेवायचंच नाही का? नाही. बघा ह, जानकीबाई हसतील तुमच्यावर. त्या असल्या तर मग आम्ही त्यांच्याशी बोलणारच नाही. असं म्हणू नये. आता त्या तुमची होणारी बायको आहेत म्हणून त्या आमच्या दादासाहेबांपेक्षा मोठ्या लागून गेल्या. बाप रे, आमच्या नवरदेवाचं आता काही खरं नाही. तुम्ही थांबा. आमचे दादासाहेब आले की मग बघा आमचे केवढे लाड होतील. ते आम्हाला कसा फेटा बांधतील ते बघा. येतील ना ते? येतील ना? येणारच. एवढा विश्वास आहे तुमचा दादासाहेबांवर? हो. आणि समजा तुमचे दादासाहेब लग्नाला आलेच नाहीत तर? हो. नाही आले तर असे होणारच नाही. पण नाहीच आले तर आम्ही बोलावर चढणारच नाही. खोट. खोट ना? छत्रपतींच्या बाळाचे आहोत आम्ही. दादासाहेबांचे छोटे बंधू आहोत. आम्ही बोलू तेच खरे, नाहीतर नाहीच चढणार आम्ही बोलावर. बघा तुम्ही.